नमस्कार, मी डॉक्टर गौरी साखरे. कादंबरी ऑनलाईन या माझ्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत. वाचेल तो वाचेल असं आपण नेहमी ऐकलंय. वाचनामुळे कँडी कशा प्रकारे वाचू शकली आणि तिनं आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली हे आपण कालच्या भागात पाहिलं. वाचन हा जीवन संघर्षाला बगल देण्याचा एक सन्माननीय आणि सहज आणि सोपा मार्ग आहे. कधीतरी वाचन हा शब्द कसा तयार झाला याबद्दल मी वाचलं होतं. वाचन हा शब्द वचन अर्थात शपथ या शब्दापासून तयार झाला. शपथ मधील श म्हणजे शंभर, तर पथ म्हणजे रस्ता किंवा मार्ग. वाचन म्हणजे 100% मार्ग. मार्ग अर्थात सुटकेचा मार्ग, अपयशाला बगल देण्याचा मार्ग, मार्ग यशाचा मार्ग, नवीन दिशेचा, नवीन आयुष्याचा. पुस्तकाच्या वाचनातून कँडीनं सुटकेचा मार्ग पकडला. तिला जीवनामध्ये नवीन दिशा मिळाली. अनेक वर्ष चार भिंतीच्या पिंजऱ्यात कैद असलेल्या कँडीला जगाची माहिती पुस्तकांनी करून दिली. तिनं मुंबईचा रस्ता गाठला. कलकत्त्याहून ती मुंबईला आली आणि स्वतंत्र झाली. तिनं आपलं भाग्य घडवायचा प्रयत्न केला. आपल्या या खडतर जीवन प्रवासाबद्दल क्रेगला सगळं माहीत असावं यासाठी तिनं आपला भूतकाळ त्याला सांगितला. आता पुढे हे 1985 साल होत. मी 20-22 वर्षांची होती. या अनोळख्या शहरात माझं भाग्य शोधायचा प्रयत्न करत होती. मी जगण्याची धडपड करत होती. यावेळी मात्र माझ्याकडे भरपूर पैसे होते. पुढचं व्यंकानं तुला सगळं सांगितलेलं आहे. तुला आणखीन काही विचारायचं आहे का? तिनं निर्विकार चेहऱ्यानं त्याला विचारलं. जुन्या कटू आठवणींमुळे तिला असं भावनाविरहित झाल्यासारखं वाटत असावं. कँडी, किती सहन केलंयस ग? तुझं तर लहानपण हिरावलं गेलं, पण यापुढे भूतकाळात अजिबात डोकावायचं नाही. तुला त्रास होतो मला जाणवतय. असलं काही आठवू नकोस आणि उच्चारूही नकोस. बाबुष्का नेहमी म्हणतात, कठोर आठवणींमुळे होणाऱ्या वेदना भाजल्याने होणाऱ्या जखमांपेक्षाही जास्त जाळतात आणि त्रास देतात. कारण कटू आठवणी या मनास कायमस्वरूपी जखम करणाऱ्या असून अंतर्मनाच्या स्मृतीमध्ये ती हल्ला करणारी कठोर दृश्य रूपाने सतत दिसत असतात. म्हणून त्या आठवणी ते शब्दरूप यापुढे टाळायचे. आपण नव्यानं आयुष्य सुरू करायचं. तुझ्या भूतकाळासकट मी तुला स्वीकारलेला आहे. तो काळही आता गेलाय. एकाकी रात्र संपलेली आहे आणि माझ्या नवे आमच्या स्टेन्स्लोवस्की कुटुंबात आमच्या कुटुंबासोबत तुझी नवीन पहाट सुरू झाली असं समज. येणाऱ्या दिवसाचं आनंदानं स्वागत कर. सुरुवातीला त्रास होईल तुला, पण हाच एकमेव मार्ग आहे. चालेल ना तुला? त्याचा स्वर हळवा झाला होता. तिनं काही न बोलता आपल्या अश्रूंना वाट करून त्याला मुखसंमती दिली. दुसऱ्या दिवशी रात्री क्रेग आपल्या घरी परतला, पण त्याआधी कोमलला भेटून त्यानं तिच्यासाठी आणलेल्या भेटवस्तू तिला देऊन तिचे आभार मानले होते. रविवार 15 मार्च 1998 या शुभ दिवशी क्रेग कँडी आणि वेंका डॅनियल यांचा विवाह समारंभ रशियन पारंपरिक पद्धतीनं पार पडला. दार्या बाबुष्कांनी त्यांच्यासाठी आपल्या हातानं वेडिंग लोफ अर्थातच रशियन कारवाय बनवला होता. त्यावर नवदाम्पत्याच्या समृद्धी आणि आरोग्यदायी जीवनाचं प्रतीक म्हणून दोन सुंदर राजहंसही बनवले होते. या विवाहात दार्या बाबुष्का आणि मोत्या आजोबा प्रचंड उत्साहात वावरत होते. लग्नानंतर कँडीनं स्टेन्स्लोवस्की कुटुंबाची सून होण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यात ती यशस्वी झाली. तिनं स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले. आपलं वाचन वाढवलं. ती सकाळी क्रेग सोबत दुकानात जाऊ लागली. आधीच नावाजलेल्या दुकानाची कँडीच्या पावलांनी आणखीनच भरभराट झाली.
धारावीची घटना घडून 2 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला होता. कँडी स्टेनिस्लावस्कीच्या घरात चांगले स्थिरस्थावर झाली. व्यवसायानिमित्त ती आणि क्रेग दोघांची अधूनमधून जगभ्रमंती सुरू होती. एक दिवस सकाळीच घरातली फोनची रिंग वाजली. नेहमीप्रमाणे बाबुष्कांनी फोन घेतला आणि त्याने कँडीला हाक मारली. कँडी, फोन आहे का कोमलचा, ये पटकन. स्वयंपाकघरात न्याहारीची तयारी करणाऱ्या कँडीनं कोमलचं नाव ऐकलं, मात्र ती हातातलं काम सोडून धावतच बाहेर आली. तिनं बाबुष्कांच्या हातातून फोन घेतला आणि म्हणाली, कोमल, इतक्या सकाळी सकाळी येतेस का? तिच्या आवाजात आनंद ओसंडून वाहत होता. नाही ग कॅन्डी, तुला काही महत्वाचं सांगण्यासाठी फोन केलाय. कोमलचा आवाज काहीसा गंभीर झाला होता. काय ग, बरी आहेस ना तू? काही मदत हवी आहे का? कॅन्डीनं चिंतेच्या स्वरात विचारलं. कॅन्डी, इन्स्पेक्टर सयाजीराव माने तुला शोधत आहेत. काहीतरी महत्वाचं काम आहे असं सांगत होते. ते तुझा नंबर मागत होते. मी टाळलं त्यांना, पण. कोमलचा स्वर मंदावला होता. कँडीनं शेजारच्या सोफ्यात बसलेल्या बाबुष्कांकडे पाहिलं. त्यांचं तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं आणि असतं तरी त्यांना हिंदी समजत नव्हतं. तरी ती हळू आवाजात म्हणाली, खरं सांगू कोमल, मी सगळं विसरायचा प्रयत्न केलाय. मला त्यांच्याशी बोलण्यात अजिबात स्वारस्य नाही गं, पण तरी तू दे त्यांचा नंबर. बघेन मी, नंतर सांगते, क्रेकशी बोलून पाहते. तिकडे जायची माझी अजिबात इच्छा नाही गं, सगळं सगळं विसरायचा प्रयत्न करत आहे. कँडीचा स्वर काहीसा ओलावला होता. समजतं मला, पण जमलं तर त्यांच्याशी एकदा संपर्क करून बोलून बघ. तुझी फारच आपुलकीने चौकशी करत होते ग, म्हणून तुला फोन केला. त्यांनी तत्काळ फोन करायला सांगितलंय, पण तू पहा हं काय करायचं ते. कोमल म्हणाले, खरंच खूप केलंय त्यांनी, खूप मेहनतीनं आरोपी शोधले होते, पण मला आता खरंच तो विषय अगदी नको वाटतो. आठवण झाली तरी अंगावर शहारे येत आहेत. बरं, दे त्यांचा नंबर, एक सेकंद. मग तिनं स्टँडवरचा पॅड आणि पेन काढून त्यावर नंबर नोंद केला. आणि मग कोमलचा निरोप घेत फोन डिस्कनेक्ट केला. दुपारी दुकानात गेल्यानंतर तिनं क्रेगला फोनची गोष्ट सांगितली. त्यावर तो इतकंच म्हणाला, काही हरकत नाही फोन करून पाहायला, काहीतरी महत्वाचं असेल. त्यानंतर कॅन्डीला विचार करायला वेळ मिळावा म्हणून तो स्वतः कॅबिनच्या बाहेर गेला. कॅन्डीनं थोडा वेळ विचार केला आणि कोमलनं दिलेल्या नंबरवर इन्स्पेक्टर मानेंना फोन कॉल केला. तिचा आवाज ऐकताच ते एकदम म्हणाले, काय कॅन्डीबाई, कशा आहात? अहो, कुठे गुल झाला तो अशा? 3 महिने झाले मी तुम्हाला रात्रंदिवस शोध घेत आहे. मोठ्या मेहनतीनं मी तुमची केस तयार केली आहे. साक्षीदारही तयार आहेत, पण फिर्यादीच नसेल तर काय उपयोग? अहो मॅडम, केस डिसमिस होईल ना. पुढच्या आठवड्यात मंगळवारी शेवटची तारीख आहे. तुम्ही या नक्की, मला या आरोपींना शिक्षा व्हायलाच हवी आहे. हॅलो कॅन्डी, ऐकतेस ना तू? त्यांनी विचारलं. त्यावर ती म्हणाली, सर, मी तुमची खरोखरच खूप आभारी आहे. मलाही वाटतं त्या लोकांना जबर शिक्षा व्हायला हवी, पण सर, आता माझं लग्न झालंय. मी मॉस्कोला राहते. मला माझ्या नवऱ्याला विचारावं लागेल. तो हो म्हणाला तर मी नक्की येईन. मी त्याला विचारून आपल्याला कळवते सर, ती म्हणाली. तुझं बरोबर आहे कांडी, पण कळव मात्र. जिथे असशील तिथे सुखात राहा ग, काळजी घे, ठेवतो आता, ते म्हणाले आणि त्यांनी फोन डिस्कनेक्ट केला. क्रेक सोबत कॅन्डीनं कोर्टात पाय ठेवताच कोर्टात स्तब्धता पसरली. त्या विदेशी सौंदर्यवती मुलीला कोर्टामध्ये हजर असलेले सर्व लोक मोठ्या कुतूहलानं पाहू लागले. माननीय जज साहेबा श्रीमती विजयालक्ष्मी ठाकूर यांनाही कॅन्डीला कोर्टरूमच्या दारातून आत येताना पाहून प्रचंड आश्चर्य वाटलं. तिनं लावलेल्या उंची अत्तराचा मंद सुगंधाबरोबरच त्या रेंगाळलेल्या आणि करड्या कोर्ट रूम मधलं वातावरण बदलत असल्याचा सगळ्यांना भास झाला. इतक्यात इन्स्पेक्टर मानेंनी जज साहेबांना सॅल्यूट करून निवेदन केलं, माय लॉर्ड, फिर्यादी कादंबरी उर्फ कॅन्डी हजर झालेल्या आहेत. कॅन्डी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभी राहिली.
तिनं जजसाहेबांना नमस्कार केला आणि कोर्टात असलेल्या सर्वांवरून आपली नजर फिरवली. आरोपीच्या पिंजऱ्यात त्या चार आरोपींना तिनं पाहिलं. अचानक तिला दरदरून आलं, अंगामध्ये कापरं भरलं, आपले हातपाय थंड पडत असल्याची तिला जाणीव झाली. धारावीची ती घटना तिच्या डोळ्यांसमोर उभी राहिली आणि आता आरोपीच्या पिंजऱ्यात बसलेल्या त्या चार नराधमांच्या रंगवलेल्या चेहऱ्याच्या विकृत आकृत्या होळीच्या पूर्ण चंद्राच्या उजेडात दात विचकून नाचू लागल्या. ती घामाघूम झाली. संपूर्ण कोर्टरूम आपल्या अंगावरून धावत धावत येत असल्याचा तिला भास झाला आणि साक्षीदाराच्या पिंजऱ्यात ती शुद्ध हरपून कोसळली. क्रेग आपल्या जागेवरून तिच्याजवळ धावला तर जवळच उभे असलेले इन्स्पेक्टर माने आणि महिला कर्मचाऱ्यांनी तिला लगेचच सावरलं. माननीय जज महोदयांनी कोर्टाचं काम 1 तासासाठी तहकूब करण्यात आल्याचं स्पष्ट केलं. काही वेळातच पोलिसांनी जवळच्या डॉक्टरला बोलवून आणलं. तिची अशी अवस्था पाहून क्रेगही घाबरला. उगाचच आलो इथे भारतात, त्याच्या मनात आलं. पण डॉक्टरांनी घाबरण्याचं काही कारण नाही असं क्रेगला सांगितलं. त्यांना सोडायला तो कोर्टाच्या बाहेरपर्यंत गेला तेव्हा डॉक्टरांनी त्याला लवकरच गोड बातमी मिळेल असं सांगितलं. त्याही परिस्थितीत तो आपला आनंद लपवू शकला नाही. दुसरीकडे कॅंडीही सावरली होती, ती आता शुद्धीत आली तसं जज साहेबांना कळवण्यात आलं. तासाभरात कोर्टाचं काम सुरू झालं. कॅंडीची साक्ष सुरू झाली. तिच्या निसंदिग्ध साक्षीनं सर्व कोर्ट स्तंभित झालं. सर्वांना तिचा कळवळा आला. जज साहेबांनी हळूच क्रेकडे पाहिलं. आपल्या पत्नीच्या पाठीशी ठामपणे आणि निश्चयाने उभं राहिलेल्या त्या रशियन तरुणाचा त्यांना मनोमन अभिमान वाटला. उलट तपासणीतही कॅंडी अतिशय खंबीरपणे उभी होती. इन्स्पेक्टर मानेंनी परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे केस अगदी पक्की गुंफली होती. साक्ष संपल्यानंतर कोर्टाच्या बाहेर आल्यानंतरही त्यांनी कॅंडी आणि क्रेगचे आभार मानले. त्यांनी कॅंडीला संपर्कात राहण्यास सांगितलं कारण 2 आठवड्यात केसचा निकाल लागणार होता. आरोपींना नक्की शिक्षा होईल याची त्यांना खात्री होती. कोमलच्या घरी येताच ती क्रेगला म्हणाली, मग अचानक काय झालं कुणास ठाऊक, मी केव्हा कोसळले ते माझं मला समजलं नाही. त्यावर डोळे मिचकावत क्रेग म्हणाला, होतं असं या अवस्थेत. त्यावर ती म्हणाली, या अवस्थेत म्हणजे काय. कोमलनं सर्वांसाठी कॉफी तयार करून आणली होती. तो कोमलकडे पाहत म्हणाला, कोमलबाई आता लवकरच तुम्ही मावशीबाई होणार बरं का, मग डॉक्टर साहेबांनी मला गुपित सांगितलंय. 2 आठवड्यांनी कॅंडी क्रेग सोबत पुन्हा कोर्टात हजर राहिली. तिलाही निकालाची उत्सुकता होती. बरोबर 11 वाजता माननीय जज श्रीमती विजयालक्ष्मी ठाकूर कोर्टात हजर झाल्या. त्या येताच सर्व उपस्थित उभे राहिले. काही वेळातच त्यांनी खुल्या कोर्टात निकाल वाचनाला सुरुवात केली. एका गोष्टीचा आणि पुराव्याचा आधार घेत त्या अंतिम टप्प्यावर आल्या. लवकरच केसचा सोक्षमोक्ष लागणार होता. त्यांनी कोर्टात असलेल्या सर्वांवरून एक दृष्टिक्षेप टाकला. चारही आरोपींवर ठेवण्यात आलेले आरोप सिद्ध झाल्याचं त्यांनी जाहीर केलं. अंततः त्यांनी सर्वच्या सर्व आरोपींना बलात्काराच्या गुन्ह्यासाठी 7 वर्षांची शिक्षा सुनावली. तसंच फिर्यादी स्त्रीच्या नाकातोंडात आणि संपूर्ण शरीरावर मानवी विष्ठा आणि घाण घालून तिला गुदमरून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. तसंच दोनही शिक्षा वेगवेगळ्या भोगण्यात येतील हेही त्यांनी स्पष्ट केलं. निकाल वाचून पूर्ण झाला. त्यानंतर त्यांनी कॅंडीवर नजर टाकली. तशी कॅंडी उभी राहिली आणि म्हणाली, आदरणीय मॅडम, आपण दिलेल्या निकालाने कायद्याची पूर्तता झाली, पण जो गुन्हा माझ्या शरीरावर नव्हे तर मन आणि आत्मा यांच्यावर झाला त्याचं काय. सध्या तरी आपल्या कायद्यात तशी तरतूद नाही. जे शक्य होतं ते मी पूर्ण केलं आहे, जज साहेबा म्हणाल्या.
पण मला माझ्या ओझ्यातून मुक्त व्हायचं आहे. मला एक संधी मिळायला हवी. कँडीच्या आवाजातला धीटपणा सगळ्यांनाच जाणवला. आणखीन काय केलं म्हणजे तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतं? जस साहेबांनी विचारलं. तसं कँडी आपल्या जागेवरून हल्ली आणि आरोपींच्या पिंजराजवळ जाऊन थांबली. क्रेक तिच्याकडे पाहतच राहिला. एव्हाना आरोपींना शिक्षा फरमवण्यात आल्यामुळे पोलिसांनी त्या चारही आरोपींना ताब्यात घेतलं होतं. त्यांच्यावरून आपली घृणास्पद नजर फिरवत ती म्हणाली, मला मला या भरलेल्या न्यायालयात या नराधमांचा अपमान करायचा आहे. निर्भत्सना म्हणजे काय ते कळेल त्यांना. अपमान, मन दुखावणं म्हणजे काय ते त्यांना जाणवेल. त्यामुळे त्यांचा मास थोडासा उतरेल आणि माझ्या मनावरचं ओझ. ती भयंकर संतापानं थरथरत होती आणि दुःखानं नव्ह तर रागानं तिच्या डोळ्यातून गरम पाणी वाहत होत. जज साहेबांनी काही क्षण विचार केला आणि त्या म्हणाल्या, ठीक आहे, परवानगी आहे. त्यासरशी कँडी वळली आणि आवेशाने चारही आरोपींच्या तोंडात फटाफट मारायला सुरुवात केली. काही वेळातच तिचे हात काळे निळे पडले तशी ती शांत झाली. मग जज साहेबांसमोर उभी राहिली. तिच्या डोळ्यात आनंद आणि कृतज्ञता अगदी स्पष्ट दिसत होती. आपले दोनही हात जोडून तिनं त्यांना नमस्कार केला आणि क्रेकच्या सोबत कोर्टरूम बाहेर पडू लागली. इन्स्पेक्टर सयाजीराव मानेंवर दृष्टी पडताच ती त्यांच्या जवळ गेली. क्रेक सोबत होताच. त्याला हिंदी समजत नव्हतं पण आपल्या पत्नीला तो वाचू शकत होता. कँडीनं इन्स्पेक्टर मानेंचे आभार मानले. त्यावर इन्स्पेक्टर माने म्हणाले, कँडी, इतक्या दुरून तू साक्ष देण्याकरता आलीस, खरं तर मीच तुझा आभारी आहे. तुझ्या नवऱ्याचेही आभार, ज्याने तुला न्याय मिळवून देण्यासाठी इथवर आणलं. नाहीतर माझी मेहनत आणि चिकाटी वाया गेली असती. त्यांच्या आवाजात संमिश्र भावना होत्या. सर, एक केस सुटली असती तर तुम्हाला वाईट वाटायचं कारण काय? ती काही तुमच्या त्रुटींमुळे सुटली नसती, कँडी म्हणाले. कँडी, तसं नसतं. पोलीस असलो तरी मी पण माणूसच आहे. माणसाच्या ठाई असणाऱ्या सर्व भावना मलाही आहेत. जसं पीडितांना वाटतं त्यांना न्याय मिळावा, तसंच जेव्हा एखादा फिर्यादी खरी फिर्याद घेऊन येतो आणि ती खरी असल्याची आमची खात्री असते, तेव्हा त्याला योग्य न्याय मिळावा असं तपास करणाऱ्या पोलिसाला देखील वाटत असतं. पण पोलिसांच्या भावनेची कोणालाच दखल नसते. नव्हे, पोलिसांना भावना असतात याचीच कोणाला जाणीव नसते. मानेंचा स्वर किंचित कापरा झाला होता. सर, माझ्या बाबतीत सगळे आरोपी अनोळखी होते. त्यांचे चेहरे रंगानं बरबटले होते. त्यातच रात्र होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकही साक्षीदार नव्हता. पण तरी तुम्ही साक्षीदार शोधून काढलेत आणि त्यामुळेच आज आरोपींना गजाआड पाठवण्यात यशस्वी झालात. माझ्या बाबतीत तुम्ही तुमचा अनुभव, चिकाटी आणि प्रामाणिक मेहनतीनं ही केस तडी नेल्याबद्दल मी आणि माझा नवरा तुमचे आभारी आहोत. मी तर आपली कृतज्ञ आहे, तिने इन्स्पेक्टर मानेंचे दोनही हात आपल्या हातात घेतले. इन्स्पेक्टर माने फक्त समाधानानं हसले. तर दुसरीकडे कोर्ट रूम मध्ये माननीय जज साहेब विजयालक्ष्मी ठाकूर यांनी आपल्या निकालात थोडासा बदल केला आणि त्यांनी माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांना पत्र लिहून आजच्या दिवशी न्यायालयात घडलेल्या घटनांचा उहापोह केला आणि आपल्या कृतीचं समर्थनही केलं. पीडित महिलेला स्वाभिमान दिल्याशिवाय बलात्कारासारख्या गुन्ह्यात न्याय पूर्ण होऊ शकत नाही. या केसमध्ये त्यांना तशी संधी मिळाली आणि तशी कृती कितीही न्यायोचित असली तरी अस्तित्वात असलेल्या कायद्याच्या चाकोरी बाहेर असल्यानं त्या त्यांचा राजीनामा सादर करत असून तो मंजूर होईपर्यंत त्या स्वतःहून रजेवर जाणार असल्याचं त्यांनी निवेदन केलं. लवकरच कँडीनं स्टेनिस्लावस्की घराण्याला वारस दिला. बाळाचं नाव ठेवलं कॅनथ. बाळ कॅनथ आपले आजी आजोबा आणि पणजी पणजोबांसोबत बराबर मोठा होत होता. कादंबरीच्या आयुष्यातलं एक पर्व पूर्ण झालं. पुढे काय होतं पाहूया कादंबरीच्या उत्तरार्ध भागात. तोपर्यंत नमस्कार.